तर दोन्ही पक्षांकडून आज खऱ्या अर्थाने युक्तिवाद करण्यात आला आहे. या युक्तिवादामध्ये नेमकं काय काय म्हटलं गेलेलं आहे त्यावर एक नजर टाकूयात. तर सुरुवातीलाच अगदी ठाकरेंच्या पक्षाचा युक्तिवाद आपण यावेळेला पाहतोय. सुप्रीम कोर्टात सुनावणी अद्याप बाकी आहे. तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत निर्णय नको असं ठाकरेंच्या पक्षानं युक्तिवाद करताना सांगितलं. आयोगामधील युक्तिवाद हा प्राथमिक की अंतिम असा सवालही विचारला. तर कोर्टानं बंडखोरांना अपात्र ठरवल्यास आयोगाचा कोणताही निर्णय हास्यास्पद ठरेल असं देखील ठाकरेंच्या पक्षाच्या युक्तिवादामध्ये म्हटलेलं होतं. तर दुसरीकडे जेठमलानी यांनी देखील ज्यावेळेला या संदर्भातला दावा केलेला आहे त्यावर एक नजर टाकूयात. अद्याप कुणालाही अपात्र ठरवण्यात आलेलं नाही. तर धनुष्यबाण कुणाचा हे ठरवण्यामध्ये अडथळा नाही असं बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं युक्तिवाद करताना म्हटलं. आमदार खासदारांची आमच्याकडं जास्त संख्या असल्याचा दावाही त्यांनी केलेला आहे. तर बहुसंख्येकडे नेणारी आकडेवारी ही महत्त्वाची आहे. सर्व निकषांवरती शिंदे गटच सरस असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे. तर शिवसेनेची जुनी घटना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे केंद्रित होती आणि उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची घटना बदलली. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख असं नाव स्वतःसाठी ठेवलं, मात्र ते शिवसेना प्रमुख होत नाहीत. बाळासाहेबांचं निधन झाल्यावरती उद्धव यांनी स्वतःकडे अधिकार घेतले. तर शिवसेनेच्या घटनेमध्ये उद्धव यांनी केलेला बदल हा बोगस आणि बेकायदेशीर असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं युक्तिवाद करताना केलेला आहे. तर राज्यातील सत्ता संघर्षावरील सुनावणीला नव्या वर्षामध्ये नवी तारीख मिळाली आहे. आता पुढील सुनावणी ही महिनाभरामध्ये म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिनी म्हणजेच 14 फेब्रुवारीला होणार आहे आणि 14 फेब्रुवारीनंतर सत्ता संघर्षावर सलग सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता व्हॅलेंटाईन दिनी सुप्रीम कोर्टासह निवडणूक आयोगात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची अग्निपरीक्षा असणार आहे. कॉन्स्टिट्यूशन बेंच जे आहे पाटणातील हे सलग सुनावणी घेणार आहे, सलग ऐकणार आहे आणि आमच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मुख्य न्यायाधीशांनी सांगितलं की 14 फेब्रुवारीपासून हे प्रकरण महाराष्ट्राचं आम्ही ऐकू. 14 फेब्रुवारीपासून 7 जजचा बेंच किंवा आहे तो याच्यामध्ये सलग सुनावणीचा जो आठवडा असेल तो महत्वाचा, कारण त्या सलग याच्यामध्ये आर्ग्युमेंट वगैरे होतील, फायनल हिअरिंग होईल आणि त्याच्यावर जज भेटतील. शेवटी न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न्यायालय जे आदेश देतं किंवा न्यायालय ज्या पद्धतीनं आदेश देतं त्याची अंमलबजावणी करणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. न्यायालयानं सगळ्या बाबींचा विचार करूनच कदाचित आपण म्हणता त्याप्रमाणे जर दिली असेल पुढची तारीख तर पुढच्या तारखेला आम्ही आमचं म्हणणं मांडू. आम्ही आमचं म्हणणं मांडायला पूर्ण तयार आहोत. आमची माननीय सुप्रीम कोर्टातल्या न्यायालयातल्या केसमधली आमची बाजू बाळासाहेबांची शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे आणि सिनियर काउन्सिल जे आमचे दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये आहेत ते आमचे सिनियर काउन्सिल आमची बाजू भक्कमपणानं माननीय न्यायालयासमोर मांडतील. तर राज्यामधील सत्ता संघर्षावरील सुनावणीला नव्या वर्षात